इथे काय गणित असेल महाराष्ट्रामध्ये? तर आता एक्झिट पोलचे रिपोर्ट असे दाखवत आहेत की या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार ही, पण आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे ज्या पद्धतीनं हरियाणामध्ये घडलेलं आहे त्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हजारो करोड रुपयाचा फंड येत आलेला आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना जी आहे ती महिलांच्या मनामध्ये अत्यंत म्हणजे महिला आनंदी आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलचं स्मारक आहे, त्यानंतर अनेक जे प्रश्न आहे ते अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं यश मिळेल आणि आमच्या 160 ते 170 जागा निवडून येतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला काही जागा मिळतील, आम्हाला काय फार जागा मी मागितल्या नाही आहेत, पण जेवढ्या मिळतील तेवढ्या जागा निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. आणि नक्कीच महाराष्ट्रातली जनता ही महायुतीला सत्तेवर आणण्याचा प्रयत्न करेल असा आम्हाला विश्वास आहे. एकदा आपल्या हरियाणामध्ये त्या ठिकाणी 50 जागा आपल्या निवडून बीजेपीचे आलेले आहे आणि एक्झिट पोलचे रिपोर्ट होते की त्या ठिकाणी काँग्रेस सत्तेवर येणार, पण एक्झिट पोलचे रिपोर्ट जे होते ते खरे ठरले नाही आहे. आणि त्या ठिकाणच्या जनतेच्या मनामध्ये मात्र नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षांमध्ये केलेल्या कामांचा एक लेखाजोखा त्यांच्या मनामध्ये होता आणि एवढ्या परिस्थितीमध्ये क्लिअर मेजॉरिटी निवडून आणणं हे अत्यंत अवघड होतं. मागच्या वेळेला क्लिअर मेजॉरिटी आली नव्हती, पण यावेळेला मात्र क्लिअर मेजॉरिटी बीजेपीला मिळालेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये ही सरकार येईल अशी आमची अपेक्षा होती. 370 आर्टिकल हटल्यानंतर त्या ठिकाणचा आतंकवाद जवळजवळ 95%पेक्षा जास्त संपलेला आहे. त्या ठिकाणी 2 करोड 11 लाखापेक्षा जास्त टुरिस्ट 370 आर्टिकल हटल्यानंतर तिथं आलेले आहेत. त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट चांगलं होत आहे, रेलचं डेव्हलपमेंट असेल, रोडचं डेव्हलपमेंट असेल, बेरोजगारांना कामाचा विषय असेल, असे अनेक नवीन नवीन प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी सुटत आहेत. आणि त्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा होती, पण जम्मूमध्ये मात्र बीजेपीला चांगलं यश मिळालेलं आहे. काश्मीरमध्ये तेवढ्या जागा त्यांच्या निवडून आल्या नाही, पण त्या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे, त्यांनी तिथं चांगलं काम करावं. पण हरियाणामध्ये मात्र आम्ही तिसऱ्यांदा त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत आणि बीजेपीला एक प्रचंड अशा पद्धतीचं यश मिळालेलं आहे. 21 जागांची यादी दिलेली आहे, त्याच्यातल्या 10-12 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे, पण तेवढ्या जागा मिळणार नाही, पण किमान 7-8 जागा तरी आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. ठाणे जिल्ह्यात किती? ठाणे जिल्ह्यात बघूया आपण. ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण पूर्व आहे, अंबरनाथ रिझर्व आहे, पण त्या ठिकाणी ती जेसीबी जी सिटिंग जागा आहे, पण कल्याणची एक जागा आम्ही मागितलेली आहे, पाहूया त्या ठिकाणी काय होतं ते. पण सगळ्या ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, कोकण आहे, वेस्टर्न महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, नाशिक डिव्हिजन आहे, अशा ठिकाणी सगळ्यांनी मिळून आम्हाला एक चांगल्या जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद सर.